अशा प्रकारे कलेक्शन करावं असं अनिल देशमुख मार्गदर्शन करत आहे आणि त्यामुळे राष्ट्रपतींकडे याचा अहवाल गेला पाहिजे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. एका महिन्याला 100 करोडची वसुली द्या म्हणणारा गृहमंत्री आणि त्याच्या विरोधात आवाज उठवणारा एक डीजी, महाराष्ट्राचे वर्णन अख्ख्या जगासमोर अख्ख्या देशासमोर बदनामी करणार, याचं पाप केवळ ठाकरे सरकारचं आहे. पहिल्यापासूनच त्यांची सुरुवातीच मंदिर उघडं नको मंदिरालय उघडा. कोणीही मागणी न करता डिस्को पब बार रेस्टॉरंट यांच्या वेळा वाढवून घ्या. वरळीमध्ये तर रात्रभर धिंगाणा घाला कोणी तुम्हाला अडवणार नाही. त्यामध्ये डिस्को पब मध्ये तुम्हाला राजरोसपणे रात्रभर त्या ठिकाणी सुविधा मिळतात. या सगळ्याचा परिचय या पब पार्टी गँगने महाराष्ट्राला आणि पोलिसांच्या खच्चीकरण आणि बदनामीच्या दिशेने झालेला आहे.